आजच्या गावात आणि पुजारी गेला बाराच्या भावात. संपले आयुष्य, संपले माझे फुलवे. हे आहे फुलवा, फुलवा गुलाबराव फुलसुंदर. हिच्या नावात फुलं असली तरी जिभेवर काटे आहेत. शा, हे तर लई जुन्या पिक्चरवाणी वाटतंय राव. आता कस? शा, आता डिम्पल भी म्हातारी झाली ना राव. तुझ्या डोक्यात तुझं टोकुर फोडलं तुझ. लागली कुठे बेटी? बघू 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 ना. बघू काय महिनी बघू. अग आय 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 आय, केवढं सुजलं इथे. अहो दुधी होतो. नाही नाही, मला वाटलं अंगठा सुजलाय का काय. अहो अंगठाला नाही हो लागलं माझ्या. तेच विचारते म्या, कुठं लागलं दाखवत नाही. पाहिजे ते लेप लावून देईन म्या. अहो लेप लावून घेईन घरी जाऊन. आधी तुमची लेक आवरा. गावभर पोरांबरोबर हुंडारत असते, धोंडा बंद करा तिचा धोंडा. जेव्हा हातात बघाव तेव्हा विटी दांडू नाही तर गोट्या. गोत्यात आणली दिवशी गोट्या. काय पुजाऱ्या लय बोललास हा? मी माझ्या आई बाबाला गोत्यात आणली ना तर गोट्यात बांधली ना, आमचं आम्ही बघून घेऊ की. फुलवा, मोठ्या माणसासंग असं बोलायचं नसतं. फुलवा, मोठ्या माणसासंग असं बोलायचं नसतं. हिसाब अत्रा हिसाब. पहिले याला पेसाब कुठे करायचं ते शिकवा. स्वच्छ ग्राम योजना लिवलेल्या भिंती जलसिंचन करत होता. सरकारी योजनांचा असा अपमान केला इथे नको तिथं लागून काय. अरे देवा, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. गुरुजी, हळद आणि लोण्याचा लेप लावत होते चांगला. ओ ते बैल पडताना लावतात. गुरुजी, एक रामबाण औषध सांगू का? सांगा ना. एक मोठ शाळ घ्यायचं, तोंड मोठं करायचं, तुमचं नाही शाळ्याचं, आणि त्यात वस्तू घालून बसायचं रात्रभर, सकाळी गाय दुखन. यांच्यापेक्षा यांची पोरगी बरी. गुरुजी चांगलं औषध आहे. आवरा वाटत होत तुमच्यामुळे. मी काय केलंय पण कवा धरण सांगते. काहीतरी करा, काहीतरी करा, नुसतं पाहू नका. आणि तू तुझ्या गळ्यात मंगळसूत्राचं लोंड घालतेच मी. तो अडून पळीन. फुलवा का इंतजार घ्या रा मुलको की पुलिस कर रही है. लेकिन फुलवा को पक्के ना आसानी नहीं. ना कुमकिम है ना कुमकिम किम. चांगलं ना खुमकिन तुला मी. तुला होत अशी गावते वाई मी तुला. अच्छा मामा. हा मामा बोल की. ऐका की. लय दिस झालं बोलीन बोलीन म्हणतोय. आमच्या फुलवीला उजवायची म्हणा लागलोय. कशी दिली काय गवार? हा गवार कशी दिली मावशी? 20 रुपये किलो. जुने? नाही नाही कवळी आहे. आत्ता 18 पूर्ण झालेत. अहो गवार म्हणतोय मी. गवार होय. नाही मी तुमच्या पाहण्यात कुठं पोरगा असेल तर बघा की जीवा लय घोर लागलाय. माझा भाच आहे रघु. कसा वाटतो तुला? नाही नाही पिक्चर लाईनीत काम करतोय तू. ए पिक्चर मध्ये किंग आहे किंग. बोल मग. त्याला विचारले बिगर हिरोईनचा शॉट लागत नाही. मग तो शाहरुखला तोडायला कोणी शिकवला? रईस मधला कंसा. अम्मी जान कहती है कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. बोल. नहीं पण त्यो पसंत करेल का फुलवीला? माझ्या शब्दावर नाही त्यो. असतोय कुठ त्यो?
जेव्हा चालतो पोरींचा काळीज हलतो, आपण जेव्हा मारतो मोहल्ला थरथरतो. काय बोलतो? किधर किधर खो गए थे तू? तेरे काउंटर पे बिठाया तो गल्ले पे ध्यान देना मांगता है ना? गल्ले पे ही ध्यान था सर. अबे ये गल्ले पे नहीं है, ये 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 इधर ही ध्यान था सर. अच्छा, इसलिए 10,000 की जगह 1,00,000 रुपए ₹1,00,000 लिखा ही था? नहीं, वो 1-0 जास्ता डाला चुकुन. हीरो बनना है तेरे को? आज पूरा दिन भर स्पॉट बॉय का काम करेगा. जा मेरे लिए पानी लेके आ. अरे जाना. आज एकदम त्या सुलतान वाले सलमान वाणीच की. ही सलमानची पोरण मग कुणाची? आमच्या राग्याची. एकदा रागे असा पोज घेऊन झोपला होता सीट वर, तिकडून आला सल्लू. सल्लू म्हणला रागे तुझी दे ना मला पोज, पाहिजे तेवढे पैसे देतो. रागे म्हणला हे गे फुकट सल्लू, देऊन टाकली. रागेच्या सल्ल्या बिगर पीक भी भरत नाही सल्लू. रागे जर म्हणला ना सल्लू जरा हल्लू तर भरलेला पीक उतरून टाकतो सल्लू. भाऊ आपण जाऊ की मुंबईला रागेला भेटाया? आपल्याला कशाला जायला पाहिजे? परवा पासून फिल्म इंडस्ट्री बंद आहे. आता का? आता का म्हणजे? रागे इथं गावाला येणार म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला सुट्टी नव्ह का? भरत्याच्या कोण र नवरा सविता भाभीचा. भरत 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 काय घरात कॉल शिलावणी बोंब लायली? कोल नाही रघू. रघू येणार आहे म्हणलं गावात. कोण रघू? हा तो फिल्मवाला बर. अरे मग काय, त्याला भेटून जरा लाव की वशिला माझ्यासाठी. हिरोईन बिरोईन होशील असं वाटत काय तुला? अजून बी अजून बी म्हणतात ना पिकत तिथं इकत नाही, तेच खराय. नटेश्वरा मला हाक मारली. इथं नाटकाला हिरोईन मिळत नाही. नाटकाला हिरोईन कशी पाहिजे? फाड फाड इंग्रजी बोलणारी. नाटकाचा शेवटचा क्लायमॅक्स इंग्रजी मध्ये आहे. क्लायमॅक्स शेवटलाच असतो ना दादा. याला तुझ्या नाटकातली वाक्य बोलून दाखवतो का लावू? माझी काढतोयस? इथं राज्य नाट्य स्पर्धेचा प्रयोग तोंडावर आला आणि आपल्या नाटकाला मेन लीडची पोरगी मिळणार का? पोरीला येत ना दादा, पण आपल्या नाटकात घ्यायच्या लायकीच्या नाहीत ना. आता चेष्टा सुचते तुम्हाला? चेष्टा सुचते. यंदा जर अंतिम फेरीत गेलो नाही का नाही संस्थाच बंद करतोय. मायसेल्फ सविता. ऍक्च्युली मिस्टर गणेश कॉल मी हिअर फॉर ड्रामा. भरत हुई हाय हाय. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. पार्डन मी. नाही पाडायचं नाही आपल्याला, उभं करायचंय. नाटक चनू नाटक. एवढी फास्ट रिएक्शन नाटकात द्या कधी. नॉट यू. येस माय भरत. तुम्ही बू टेका ना तिकडं. थँक्यू. आय हे इंट्रोड्यूस ऑल टू यू. दिस इज सुव्या.
ऑल ऑल निष्ठावंत कलाकार ऑफ द संस्थाज अन नाटकाचं म्हणजे युअर कॅरेक्टर इज लाईक स्ट्रॉंग बर का व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर म्हणजे काय होते की द प्रोटोगोनिस्ट बट ऑल्सो डोंट नो एवढं नाही येतील बस बस आपल्याला काय द व्हर्सटाईल ऍक्टर चला रील से सुरू चला 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 ऍक्शन हो मी भरतशीच लग्न करणार अग नाटक म्हणजे भिकीचे डोहाळे पोरी हात्यातला नाहीये हा संजय लीला भन्सली आहे आता भरत म्हणत होतीस ना ग तू आजचा भरत लीलाधर भोसले उद्या संजय लीला भन्सली होणार मी लग्न करीन तर फक्त त्याच्याशीच अण्णा हे कोण आणलंय साज इतके दिवस तुझी नाटकातली पोरीची झोपाया आणि आज पोरी आणायला लागलास होय पोर अग तसं नाही ते नाटकाच्या तालमीला लेट झालं पोरं इथं जायची नव्हता झोपाय अण्णा ही काय पोरगी नाही म्हणजे माझी होणारी बायको आहे सून आहे तुमची भावी म्हणजे तू लगीन ठरवलंस हा अचानक होय मला न सांगता कसे अण्णा आज जाहिरात आज तिकीट विक्री आणि शोध तुम्ही म्हणाल तवा अरे पण तुझा अजून कशात काय नाही आणि अण्णा या स्पर्धेचा प्रयोग होऊ द्या मग बघा भरत कुठच्या कुठ तुझ्या तोंडात साखर पडो हे पोरा ह्या आपल्या मातेला इसरू नग काय आहे सुकून जाणाऱ्याची शेत जमीन असते ना ती कधीच सुकून मिळू देत नाही रात्रभर आबाळ नावाच्या छिद्रातून अंधाराची उघडझाप सुरू होती खरंय किरणांनी चंद्र नेऊन ठेवला होता अज्ञाताच्या एका गुहेत खरंय अरे लाईट रणकंदनात अचेतन कुड्यांच्या राशी वर्णमालेतील अक्षरांसारख्या भासत होत्या समारूढ रथस्थ मार्गक्रमण करत असताना वेदनेचा होत असलेला उद्यत किरण झाल प्रत्यक्ष सृष्टी स्थित्यंत कारक सूर्यापेक्षाही बृहद होता खरंय त्याच्या कौतुकाच्या टाय नाहीत काळ्या जा ती सविता तयार झाली का बघ मी पण बघ ए स्टेजवर कुठे जातो ना आलाय तिबती तिकडे ये ये चल ना चल एक मिनिट युयुत्सु इट वुड हॅव बीन ग्रेट इफ यू हॅव आस्क्ड मी फॉर हेल्प इन सच सिच्युएशन नाउ प्लीज डोंट उटर अ सिंगल वर्ड लेट मी हँडल द सिच्युएशन बिफोर इट्स गेट वर्स नोईंग द सिच्युएशन सॉरी नोईंग द कॉन्सिक्वेन्स ऑफ द वॉर अँड द मार्टिरडम ऑफ बिलव्ह मिसिंग सोल्जर्स अँड द क्वीन ऑफ व्हॅम्पायर एम्पायर ऑफ पर्शिया हेड ऑफ पर्शिया खरंय नो यू यू ना नो इंग्लिश नाटक ना कळलं नसेल लोकसनी ती नाडकर्णी परीक्षक असून पण झोपला होता भूक करणारीचा हे बघ बाबी सविता बाबी काय इंग्लिश बोलले माहितीये काय बोलले की नाही काय बोलली इंग्लिश हा काय इंग्लिश बोलू रे येड गाबड लय भिकरडायचं इंग्लिश काय बोलतो मला काही लोक बोललं तेव्हा मला समजलं असू नको काळ्या इकडं लाईट आणि तू इकडं अंधारात जाऊन उभं राहत आहे फक्त असल्यावर दात दिसलं तेव्हा कळलं भरत शांत हो आणि एक सांगू का
तू नाटकाच्या लायकीचाच नाहीस, तू सिनेमाचा आहेस. ए बाई ए गप, 8 वर्ष नाटक करतोय, एका सीझनला बी फायनल मध्ये जाता नाही आल. त्या फिल्मला कॅमेरा कुठला वापरतात ते बी मला माहित नाही. काय बी बोलती फिल्मचा डिरेक्टर. भरत्या भरत्याला का तुझ्या अन्न गेले. हमें सजा देना महाराज, अगर इश्क करना खता है. खता आयल ही तो मला उसाला घालायच्या खताच टेन्शन आलंय, आणि तुझं चाललंय सजान खाता. दो चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू भरत बाबू. अगं मैच जानू, महिनाभरचा तुझा सिंदूरचा खर्च काय होतो ते मलाच माहिती. मैच जानू, तुझ्या ह्याच वृत्तीनं मला पण माग राहायला लागलं. करिअरला ब्रेक मिळल म्हणून तुझ्याशी लग्न केलं आणि तूच माझ्या करिअरचा ब्रेक दाबलास. बघ आता तुझ्या नाकावटीत सुन मी स्वप्न पूर्ण करणार. मेरे स्वप्न का सौदागर आ गया है. मामा कुत्रा पार दिला नेले का दाखवाय नेत आहे मला वय. अरे बाबा शिकार बघितल्यावर शिकारी खूप शिकार हो गया असं वाटल तुला. हे बघ जिंदगीभर पुरल एवढं मटान हाय, समोरचं अंगण बघशील ना, मागचं परसदार बघशील ना, भारी आहे. ए फुलवाक्का किती वाट बघायलोय तुझी. आणि हे काय बुजगावन म्हणून मुळात उभी राहणार आहेस होय. नाही लग्नाला उभी राहणार आहे ती, मुलगा येतोय तिला बघाया, काळ करून निघायत ना. घाल गा कुठपासून कुठपर्यंत काळ करायचंय काकू. दिलप्या ब्रश आण र. कार्त्यांनो निघायत ना, आणि लक्षात ठेवा यानंतर हिथं फुलवा बरोबर खेळा यायचं नाही, नाहीतर चालल आम्ही नाही येणार. फुलवाताई तू ये ग. आलो आलो नाही आले आले आले. आलो मिरची मीठ मोहरी जबरदस्तीच्या लग्नात फुलवा. काय होते वीन आहे तुमची ती. वीन संग चालते हम आपके कोणाच. हर हर काय वत्तू येते वापुड. मामा काय दुपारीच सासू चालायचे. तुमच्या पायी झाली ती अशी. अहो असं काय म्हणताय तुम्हीच तर केलं समजा तेव्हा पुढाकार घेऊन. अहो तुमच्या पायी झाली ती अशी, तुमच्या लाडाने बिघडवलंय तिला. हे रग्या नाही काय आवाज येतोय का बघतोय वस्तूच का. उठा जा शोधून आला तिला. ओ जा बाई बापू कुठं निघाला. ते घर बघायला लागलं किती मोठी ती. तुमचंच आहे समद बघा की फुरसतीने तम धावताय ना. ते फिल्म इंडस्ट्री मध्ये पोरी म्हणतात ना फुलवा बद्दल चर्चा येते. ती तयार होते तर मी हाय की चिड नको. डोक्यात बोलवाले तुम्ही काही खेळा लागलाय. तुम्ही काही खेळालाय. अगं ए चल की ग तुझी आई का आवडली की मला. अगं असं का करायला लागली. अगं आईने लई मारलंय ग मला, परत मारल ग नाही ह्यालीस तर चल पूर्ण होते की. जा जा खेळ खेळ जाऊन समोरच्या हिरचा जीव देतो आता. ए बाबड्या चल माझ्याडावर आल्यावर का. हा काय गाय भावाने कुठे गेली हुंदडायला तुला ना मिश. नाही नाही घरात पाहुणे आले ती त्यांच्या बरोबर तमाशांना ग म्हणून म्हणलं फवे आणतो. ए काय रे कशाला आला परत आला इथन निघा. चल त्या बाजून जाऊन बसू. चल कुणाला बघायचं. चल बघायचं नाही ग तुला दावायचंय. आणि हे काय सरळ करतो पदर बेअक्कल. नाही तुझ्यासाठी नाही. अगं पण मला भूक लागली की पाहुण्यास नि खाऊ द्या. चला अगं पोरीवाणी चाल तुम्ही नाही हो. नाही नाही तिला दाखवाल तो कसं चालायचं
मला सांग तटलंय कुठं? आधी सांग तटलंय कुठं, एवढं का उतावळ होतोस? ते बघ आले आले बघ. गोट्या सांभाळ तू मस्ती नाही पोरांना. ए जाता घरी का बुड सोलून काढू. चला जावा परानो आपल्या घराकडे जावा. तुम्ही बसा तुम्ही बसा बस ये ग. नाही ते राहू दे. मामा मूर्त काढा. ए डीजे अरे लगे वाजव ना. शिवऱ्याचं काम नाही. अगे चिच्चर प्रियकर सखा मला तो नवरा सांगितलं होत. नवराच आहे मी तुझा. आज आपली सुहाग रात्र आहे ना. मग काय करायचं? कुकडी को खेळूया. लव गेम तो कसं खेळत्यात? तू तू घेऊन ये खेळायचं कसं बघू नंतर. हळू नो हळू शे लय दुखतय. लय दुखायलाय? अरे बाबा ज्याचं जळत त्यालाच कळत. ए कलिंगडाचं भरीत बघितलेस का कधी? राग्याचा हनीमून सुरू झाला असेल ना. बघून येतो. सत्यनारायणची पूजा आहे का बघून येतो. हा बस चेक हळू हळू हे बघ हळू. हा का जिलबी पाडतोयस का? अरे शेक कुत दे. हा हा एकटाच पितो मुर्दा. नवऱ्याला मुडदा म्हणतेस होय? मग काय मला पण भूक लागली ना. नाचून नाचून दमले मी बी. गे एक गोट्टू घे मला एक गोड्डे. बस बस दूध बस. आलो बाबा आलो. आयला हे दूधवाला लईच लवकर येतोय. दे बाबा दूध दे. मी कुठलं देऊ दूध? उलट तुमची पोरगी थुकून गेली माझ्या तोंडावर दूध. बघितलं त्यांना नंतर ना मारा. आधी तिला शोधा. चला फुलवे फुलवे. ए फुलवे. ए हनुमंता आमची फुलं कुठं दिसते का? नाही हो. नाही फुलवे फुलवे कुठं गेली? दिलप्या आजकाल स्वप्नात पण फुलवाक यायला लागली यार. स्वप्नात नाही मी खरा आलो. फुलवाक तू ही तर काय करती? माईला राज्याला कुणी कुस्ती खेळतो वय ते पण बाया बाप्या. जाऊ दे मला झोपले मी झोपतीये. ए फुलवे फुल सुंदा. जोडीने कुठं फिरताय सकाळी सकाळी? अहो आमची फुलवा आहे की नाही फुलवा? ती नवऱ्याच्या तोंडावर दूध थुंकून पळाली. बापरे अरे देवा.
आणखी बुबुस नागाच्या गाला फुल सुंदर गावातल्या वाण पोरांच्या घरी जाऊन बघा तिकडे गेली असेल मावा मामा काय झालं तोंडावर दूध थुकून पळून गेली फुलवा काय अयो मेलो 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 इतकं सोय आवो काहीतरी बोला की नाही म्हणजे तुम्ही काय घेणार थंड का गरम तुम्ही बसा की आता बसणं अवघडे माझ्या बो भाच्याचं जळलं इथं काय झाला लग्नाच्या पहिल्या रात्री अपमान झालाय त्याचा आणि तुम्ही म्हणता बसा जावे बापू मी माफी मागते चूक झाली होतीची पुण्यांना नाही होणार अहो कावळ्याला कितीही हौसेने पाळलं तरी तो शेंबूड खाणार इट्टी आठवते ना फुलवे जात चा टाक तुम्ही आव बसा की अग फेक तो भाऊरा तिकडं काय येड्यावानी वागती आहे अगं मी काय करणार होते मग ते कुस्ती साधन खेळाया मग काही गोट्या खेळणार का नवराय तुझा तुझा बाबा आणि मी कुस्ती नसतो खेळलो तर तू झाली असती का बघतो दूध पिताय ना वं आण तू मान ग बर खेळायचं का खेळूया की असं कैचित घेतो ना तुला चारी मुंडे चित अग चित चित म्हणलो मी चित मी पण काय कमी नाही चला तिकडं बघा कशाला कापड तर काढू द्या की झालं वळा आता खाटच तोडली अपार काल रात्री लईच धिंगाणा घातलाय वाटत धिंगाणा मीच केला त्याला चारे मुंड्या चित लय कशी करत होता ना माझ्या संग डब्ल्यू डब्ल्यू एफ जावला त्याला हाय कुठे तू अर्थ इथेच
मी सकाळी घरी गेलो होते तेव्हा खाट तुटली होती. म्हटलं नाही रात्रभर निघायला घातला सर. फुलेलो विचारलं कुठे गेलाय तर ती म्हणली WW केले त्याची सगळी हाडं मोडून. अरे मामा जीव घे ना आता तुझा. काय रे. अरे सोडव के मला. ए खुळ्या, या गावात नवीन ऐस वाटत. ही बायकांच्या न्हाण्याची जागा आहे. इथं पुरुषांना यायला बंदी आहे. हाव नाही वाटत तुला. आता हट मेल्या. मी आईला म्हणले मुर्दा रोज रोज कुस्ती खेळतो तर आई म्हणली ती कुस्ती खेळली म्हणून मी झाले. मग पैलवान तर आखाड्यात दिवसभर कुस्ती खेळतात. त्यानंतर द्राक्षाच्या गडासारखी बदाबदा पोर व्हायला पाहिजे. हा मला माहितीये गावात नाही पोर. अरे अन्या आका ते नेमकं नाही ठाव. डॉक्टर कडे ऐकलं होतं एकदा. ए बोलतो का गडा गडा का जीव. हा आका ते विरोध वापरते. विरोध वाच पण आलास का माझ्या माग. खरं सोडलेला वळू आहेस. हुंगत फिराया. काय सोड तुला काय कळणार इंग्लिश. तुला माहितीये काय तिकडं मुंबईकडं तुझ्यासारख्या 1000 एक्स्ट्रा पोरींना देतो मी काम. येतात पोरी माझ्याकडे. रघु सर लेव ना. रघु सर लेव ना. कमिशन लेव ना. रघुजी देव ना. रघुजी देव ना. कुछ छोटा मोठा रोल देव ना. देव मी त्यांच्यासाठी. तुझ्या मध्ये हिरोईन मटेरियल पाहिलं म्हणून बघत होतो मी. तुला काय कळणार बकवास. रघु रघु दादा. काय करायलीस. जिस चरणों में मेरा भविष्य लिखा है उस चरणों की धूल ले रही हूँ. इस गांव में सविता नाम की खूबसूरती है ये तो पता था. लेकिन उस खूबसूरती के साथ अकड़ भी है ये नहीं पता था. काश आपने हमारा दिल भी देखा होता. बहू देवा देवा क्या आ, आ, देवा अर लागल काय. आग आग असू दे असू दे. बघतो आ जरा कुठं लागलं. इथं लागलंय काय. अजून वर लागलंय. वर लागलं असेल ना. इथं इथं वर लागलं असेल ना. अजून इथं वर लागलं. राहू दे. तुमच्या हातात जादू आहे. मिडास टच म्हणतात त्याला. ज्या पोरीला टच झाला ना तिचं सोनं झालंय. सोने की तयारी आहे. सोना होने की तयारी आहे. हा मग कैत्रिणाला पहिल्यांदा कोणी कातरलं. कोणी आणि कोणी. आमच्या राग्यानं पहिल्यांदा आली ना तो मस होती. एवढा मस होता चेहऱ्यावर. आमच्या राग्याकडे आली आणि म्हणली आय वॉन्ट टू द रिमोट ऑफ द टीव्ही अँड क्रिकेट मॅच बोल. म्हणजे तिच्या भाषेत बोलली ना. तुला नाही कळणार. ती बोलली मला हिरवीन व्हायचंय. मग काय राग्याने घेतलं मनावर. मग राग्याने तुझ्याकडे असं बघितलं. असं कोंबडा जसा फिरतो ना कोंबडी भोवती तसा फिरला. बोल. आणि मग पाचकन काय करताय. स्क्रीन टेस्ट. मोठमोठे डिरेक्टर असेच घेतात कुलीन स्त्रियांची स्क्रीन टेस्ट. चालेल चालेल. कंबर वाईस तासावी लागेल. कशाने तासणार. मी ऐकी कुणाकोणाची नाही तासली विचार. कुणाकोणाची. मल्लिका हल्लिका कुठं दिसत नाही ती. हल्ली ती गेंड्यावानी कमर घेऊन आलती. तिची ती ही शिवकटी कुणी केली. कुणी. आपण या हातानं मशागत केली. शेतकऱ्याचा हात आहे. पेरलं की उगवतय. असं का बघताय. मला लाज वाटते.
इतच माग पडतात आपल्या पोरी बीड बिकेची बहीण आणि बीड यशाची इन ही अशीच लाजत होती मीनाक्षी सिन्ना सिन्ना कुठं होता तिला मत आपल्या रग्यानं तिच्यात स्वाभिमान भरला कसा तिच्यात काय कमी आहे काय नाही याची जाणीव करून दिली अशी समजाय तुझ्याकडे दीपिकाचे डोळे कतरिनाचं नाक प्रियांकाचे ओठ दिव्यावालांचे काय आहे हे समजून कुणीतरी बाहेर काढायला पाहिजे एक्सपोज करायला पाहिजे नाहीतरी सौंदर्याची कहाणी इथंच बुजून जाईल मायला नाही मला नाही बुजायचंय म्हणजे जे काय सारे जगाला दावायचंय जगाला नंतर दाखव आधी रग्याला दाखव ऑडिशन तुझे का नाही ऑडिशनची तयारी करून घ्यायला पाहिजे मी काय केलंय गाणं आणलेलं आहे मी आहे बघ हे इकडं स्पीकर आणलेलं आहे ब्लूटूथ हे हिरो हिरोईनच्या जवळ येतो असं दाखवायचंय आपल्याला गाण्यामधन मग त्याला हिरो लागल की कमी तिथं आम्ही आता तुझं ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत तुझा हिरो मी घेतली कवर कुठे हान हिला जाती नको लागा भाव वाटते नाही जाणार अरे घाबराय तू हिचा नवरायस वय हान घाबराया तो असं कुठं घरामध्ये त्या दिवशी आपण त्याला बांधला होता ना नंतर जो सुटला तो सुटलाच माझ्याकडे डुंकून बी बघत नाही त्या दिवशी आपण आपण म्हणजे तुम्ही लयच आणला तर त्याला कुठं असतो कुठं आई काय करतो काय माहित नाही कुस्ती बी खेळत नाही र कुस्ती खेळतो कुणा संघ खेळतो ते तुला धावतो चल या असं कुकडे को खेळतात फुलवा का जरा गप बसून बघ की आईला हा तर माझा नवरा आहे र आणि त्या भरत दादाची बायको ना र हे तर कशा पै खेळायला लागले कुस्ती भरत दादा हरत असेल की हिच्या समोर आणि गावातल्या तालमीत बाई आणि बापाला देत आहेत वय कुस्ती खेळाय अरे पण ह्याने तिला आसमान दावलं तरी बी ती का असते या कुस्तीत हरण्यात जास्त गंमत आहे तू बघ सेन्सर होईल ना सेन्सर कुठनं आलं मधीच तू ऑडिशन म्हणलास नाही सेन्सर पास नाही करणार अगं सावी कुठे चालली कपडे भरून सकाळी सकाळी सविता भाभीला रघु घेऊन चाललाय मुंबईला सिनेमात काम करायला काय सावे एक कसलं खुळ घेऊन बसली डोक्यात आपण म्हणतो तेवढी काय मुंबई साधी सोपी नाही कार्य कठीण आहे तभी तो करणे लायक आहे ना भरत बाबू मग ज्यांना साऊथच्या टॅलेंटवर विश्वास आहे ना त्यांच्या आयुष्याचं भलंच झालंय ना दादा आता हीच घ्या ना आपली कंगना राणावत रजनीकांत सर बच्चन साहेब झालंच तर मिथुन दादा आणि हा आपला शाहरुख हा मग ते बी मुंबईत जाऊनच मोठे झाले ना मग आणि लई जणांच्या आयुष्याची धुळधान बी झाली मुंबईतच माझ्या मिलीचं नशीबच फुटकाय जरासा चान्स काय मिळाला तर लगेच मार्गात खोडता आणि कोण घालतोय
तर माझाच नवरा। राहते मी कायम इथच तुझी शेतीवाडी गुरं सांभाळत। सावे अग दादा काळजी घे तिची, एवढं सांगेन काय भास काय भरत दादा। सविता भाभी आहे माझी, काळजी घेणारच की। एक नंबर गर्ल म्हणतो आम्ही आमच्या इंडस्ट्री मध्ये, एक्स्ट्रा टॅलेंट असणाऱ्या पोरींना। हा सविता कडे एक्स्ट्रा टॅलेंट आहे ते समज ठीक आहे, पर तशी लय साधी भोळी आहे, स्वप्नाळू आहे। आता इतक्यांना म्हणली मला, तव मम्मी भी म्हणलं की बघ एकडाव कस काय जमतय तुला ते, पर समजा भरोसा तुझ्यावर आहे भरत दादा। नाही म्हणजे ती मुंबईची गर्दी, मुंबईची गर्दी बघूच देणार नाही मी तिला, फक्त दर्दी लोकांकडेच नेणार आहे। नाण्याची दुसरी बाजू काय असते ना ते बघाच आता तुम्ही। हा काय झालं आई लगबगीने बोलवून घेतलंस, ए भावड्या बघितलं आधी भाऊ मामा भाऊ आता भावड्या म्हणती, रात्रीचं बेवड्या सुद्धा म्हणती। तो चाललाय मुंबईला तुला हित टाकून, मग जाऊ दे की हॅपी जर्नी त्याला। 100% सोडणार नाही का नवराईला, लग्नाची बायको आहे ना तू त्याची, तो एकटा मुंबईला जाईल तर काय म्हणतील लोक, मॉल तिकीट मिळाल नाही म्हणतील। पाय पडतो मामा सांभाळून जा। गेला किती आता आमच्या पुरीच काय होणार काय माहित, शेवटी वरच्या ने लिहिलेलं पिक्चर आहे तू पुनस्त, तुमच्या लेकीच्या संसाराचा दी एंड आहे का इंटरवल। बाई एवढ्या मोठ्या बिल्डिंग या बांधाया जाते कशी वर, या बिल्डिंग मोठ्या आहेत वय अजून भारी दाखवतो। राईट मार राईट मार इथं पुढं आलं जावा। आपण इथं का आलो, इथं राहतो ना आपण। डुपले काहीतरी म्हणले होते ना तुम्ही, ती बिल्डिंग आहे ना मागची इथं फ्लॅट आहे आपला, 56-58 बांधाय काढलेत तोवर जरा ऍडजस्टमेंट। चालेल हे पण घेतलंय विकत आपण, सांगू नको कोणाला, अग्रीमेंट व्हायचंय अजून। चल ही सगळे अशी का बघतात काय, वर्षापूर्वी दीपिकेकडे पण असंच बघत होते, त्यांना कळलं ना तू मोठी स्टार होणार आहे आता। ए इकड ठेव कुठे बी बोल वावरी जावर आईला आमिर सलमान ऐश्वर्या पण आहे गाव बस नाही लुटेरे लुटण्या आगे। राघवेंद्र चुना लावे चल भाडे काढ मागच्या 4 महिन्याचं, त्याच माग पडत तुम्ही भाड्या खाऊ चहा घेणार का, अरे 5 स्टार मध्ये जाऊन चहा पिन मी 12,000 रुपये तुमचंच आहे ना समज गप की जरा माझ आहे ना
कार्डाचा जरा प्रॉब्लेम झालाय सध्या. आहेत का तुझ्याकडे काय? मागणं देतो तुला. हो देते की. दे पाच दे. बाराच आहे. बाराच बाकी आहेत ना. हे कोण? थँक्यू थँक्यू. आणि बोलत जाऊ नको ना मध्ये मध्ये. काय आहे आपलं अग्रीमेंट झालेलं नाही ना. लघुशे नमस्कार. नमस्कार कामळी काकू. काय काम होत? साखर पाहिलंस? हे कोकणातले लोक साखर मागाया घाटवळाकडे येतल येतात. माझ्याकडसून साखर घेऊन येलस ना ती मागा किलय. हा देत की? आताच आलो ना गावाकडनं. आठवणी दि. हा सुन बाई. का म्हणून असं सांगितलंस? अग या मुंबईच्या बायकात ना लय चोंबडे असतात. उगा गुर हळवत बसतील. दोघे एका खोलीत का होते? काही झांगटर नाही ना म्हणून डोकं लावलं आणि विषय कट केला. आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते ला 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 पिल्लू तयात एक एका तळ्या. अक्कल काय शेत खाया गेले बाप लेकीची. अख्खा गाव माझ्या तोंडावर थुकून म्हणतोय नवरा टाकून गेलाय आणि तुम्ही दोघं बसून इथं गाणी गाता. तिला सोड नाही तर कंबरड्यात लाद घालीन तुझ्या. या समद्या प्रकरणांमध्ये माझ्या पोरीची काय पण चूक नाहीये आणि जर असलीस ना तर ती तुझी चूक आहे. गेली होती माझी अक्कल शेण खायला पण वयात आलेल्या पोरी संगत कसं वागायचं याची अक्कल नव्हती तुला. तवा तुझी अक्कल काय खायला गेली होती ग? वय माझ्या पोरीला ती गोष्ट नाही समजत यात तिचा काय बी दोष नाही. पण वया बरोबर शरीरात होणारा बदल कधी आई म्हणून जवळ घेऊन सांगितलं का ग तू? ते सोड, स्वतःच्या पोरीला शेवटची जवळ कधी घेतली होतीस ते तरी आठवते का तुला? काली रे फुलवाक काली. फुलवाक्का चल की खेळायला. चल की नगो. चल की नगो म्हणलं ना. अगे चल की. तुम्ही खेळा मी बसतो. बसते. फुलवे तू इथेच? रग्या घेऊन नाही गेला तूस मुंबईस? तो सविताच घेऊन गेला नाही का? अरे 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 फांदीवर मारून निघून गेला तुला. ईश्वरा ही पोरगी माझा वंश खंड करणार बहुते. फुलवाक्का तू का नाही हसत? माझा नवरा मला इथे टाकून गेला तर सगळे जण मलाच बोलताय. आता लग्नानंतर नवरा संघ काय करायचा मला नाही माहित. माझी काय चूक त्याच्यामध्ये? कुस्ती खेळून कशी वतात पोर? मला माहितीये. माझा दादा आहे ना त्याच्याकडे ते शैक्षणिक शेडे असतात ना ती चुकून लागली होती त्या दिवशी. ती बघितली त्यात जाऊ. झॉलॉजी झॉलॉजी काहीतरी म्हणतात ना ते तेच तुम्हाला नाही कळणार. फुल ओपन साईज. मला का नाही सांगितलंस? पोरीना कसं सांगणार ना. अरे तुकरा बाकी सगळं सांगतो एवढंच लपवलंस वय. तोच तर लोचा ना. कुठे आहे सेडी? दिलप्या तुझं दप्तर आण रे. आणतो की? कुणाला सांगू नको. गप्पे पुढच्या गप्प्यात आहे. माझ्या दप्तरात? हा. ती कशी? माझ्या भावाला कळलं तर मारायला नाही का मला? टार्झनचा अनाकोंडा. ए ताई आई बाबांसोर नको बघू. का? शैक्षणिक शिडी आहे ना.
काल जे झालं ते लय वाईट झालं. ऐक 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 हे तू त्या बाबतीत म्हणत असेल तर भूक लागल्यावर माणूस खातोच ना, हा कौपशी राहतो नाही का? नाही आणि खरं सांगतो मी ऐक नाही, खर तर तुझे त्या सीन मध्ये एक्सप्रेशन कशी दिसतील ना ते बघत होतो. खर लई भारी ऍक्टिंग. हा हसकी आता हसकी फोन आला. हे भरत दादा हॅलो आहे की? हा सविता लागली कामाला लागली समजा. देव काय भरत दादा बघतो हा जरा. सविता सविता भाभी अग भरत दादाचा फोन आलाय. भरत दादा आणि मेकअपला बसली हो. हा देतो ना निरोप देतो ना. होय होय प्रेक्षक सर काम होत तुमच्याकडं? हा ये अंदर ये. सर काय रे? मामा आहे. हा मा गावाकडं मामा आहे. हा त्याची मुलगी आहे म्हणजे नाचलेली बिचलेली आहे गावाकडं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा. मामा म्हणला काय होत का बघतीस इंडस्ट्रीत. अच्छा म्हणजे हे धंदे करायला लागला तो आजकाल? अरे मामा पडला ना कुठं? नाही म्हणजे मामाला माहित नाही ना आपल्या इंडस्ट्रीत चानस वगैरे कसा भेटत आहे. नाही तुम्ही तिला सांगितलं ना सर ते तीन चार महिने काय कामच होत नाही तर मी लावायला मोकळा. गावच्या मार्गी लावायला मोकळा. ठीक आहे तिला उद्याच्याला घेऊन ये. जा आणलेलं आहे. तू काय घेऊनच आला तिला? मामा पडला ना. कल करेसो आज कर आज करेसो काना खाली डायला कडेन. मामा पडलाय मी जातो बाहेरच्या. थँक यू व्हेरी मच. हा चल चल चल. सविता सविता देखो सविता जी अभी इंडस्ट्री में तीन चार महीने काम की कोई गुंजाइश. नहीं थी मगर करना पड़ेगा है ना. ऐसा किचड़ मध्ये डायरेक्ट कमल फुला तर गुंजाइश करनी पड़ेगी. काय केलं का याच्या आधी? काय सर आधी मैंने थिएटर किया है. देव बाबू नशा शराब में होता तो असू दे चांगलं करते अच्छा कर रही है. काय डान्स वगैरे काय? हाँ नाच रे मोरा. बस 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 बढ़िया बढ़िया. साला माहिती नाही एवढा टॅलेंट तुझ्याकडे आहे ते आधी बोलायचं ना. याला बोला कृष्णाला आपला मेकअप मन जा. हे एवढं टॅलेंट तुम्ही असं लपून ठेवलं काय टॅलेंट आहे तुम्ही एकदम लहानपणापासून हो ना. क्या बात आहे. हे इकडे हे बघ मॅडमला घेऊन जा आणि चांगला मेकअप करायचा एकदम टकाटक एक नंबर हिरोईन. ओके चा या यू चा कुठ मामाला सांग पेढे वाट म्हणा मामा. सगळ्यांच्या रिहर्सल करून झाल्यात आता कुठून ऍडजस्ट करायची नवीन पोरगी. हो आपला रघु आहे ना रघु रघुच्या मामाची पोरगी आहे रे म्हणून. म्हणजे तर तू रघुला मामा बनवणार टॅलेंट आहे रे. तू एकदा बघून घे मी स्वतःच्या हाताने कपडा वगैरे घालून तयार केलेला आहे म्हणून म्हटलं. बोलो बोलो. ए मीना अरे ये हिला ना. यस सर. अरे ये हिलाने के लिए होता है. टॅलेंट गावरान मेवा आहे रे. ये बघ
शेयरिंग इज बिलीविंग. बस का पूरा जिंदगी स्टॉक एक्सचेंज मध्ये गेलाय. अरे ये ना आजा ये सविता हेट टीके नंबर वन डांस डायरेक्टर इंडस्ट्री मध्ये. बन गई लाइफ अपनी. चोक टैलेंट. हेलो 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 भरत. एक मिनिट सवे थांब येत काय ऐकू. कशी आहे ती? जाऊ दे, एक गुड न्यूज गिविंग. उद्यापासून माझं शूटिंग आहे. लगेच? हो. टीके मास्टर गाणं करणार आहेत. खूप मोठा डान्स मास्टर आहे ते. ते म्हणले तेरी तर लाईव्ह बन गई. सवे लय आठवण येते तुझी. ते मरू दे, 3 महिन्यात माझी ब्रेक करणार आहेत. बर, काळजी घे स्वतःची. आणि एक सांगू का? खरं सांगायचं तुम्हाला तुझी. ठेव का फोन? मला नाही करमत नाही तुझ्या बिगर्स. काय ठेव ते फोन, नंतर करते. बॅलन्स पण संपल ना. ऐक ना ए सबे. परी हूं मैं, मुझे नचूना. परी हूं मैं मुझे न छूना रघु. ए तुला काय झालं? तू खुश नाही? नाही तस नाही, तुला हिरोईन व्हायचं ना. हा मग तू असलं थातुर मातुर गाणं नको करू. अरे असं काय म्हणतो? स्पेशल अपिरन्स आहे म्हणले आजवानी सर. भला माणूस दिसते मला तो. आजवानी मार माणूस बराय, पण मी हाय ना. मी हाय ना दुसरे डायरेक्टर कडे न्यायला. नो नेवर. हातात आलेली संधी आपल्याला सोडायची नाहीये. इंडियाज बिगेस्ट हिरोईन आय बिकम. फोटो मैं खिचनी तेरी निकुड़िए तुले गह गह लगदी बनके चिंगारी नचदी है बेबे मिदना ते जा नहीं बचदी तोबा तोबा तबाही करेगी जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी. अरे क्या कर रहे तुम लोग? ए कट करे. जय श्री इकडे. सविता जरा हेअर स्टाईल कर ना, मस्त एकदम छान कर मस्त. जा सर, पण ती फ्रेम मध्ये दिसत नाहीये. जा सांगितलं तेवढा काम कर. जा चल. एवढ्या लांबून कोणाला दिसणार आहेत माझी केस? ज्याला दिसायचंय त्याला बरोबर दिसत सगळं. तुझं नाव काय? सविता. कॅमेरा ऍक्शन. बिल्लोरी रे? सर वो लड़की बराबर नहीं डांस कर रही है सर. इकड़े फ्रेम बघ, दिसते फ्रेम मध्ये. फिर सर उसको क्यों रखा है? चाकना है. चाकना? रात को चाकना है. तू नहीं समझेगा. पावणे आठ बज गए, जल्दी करो ना. चलो मस्त. चलो साउंड. हाँ बॅकअप झाला.
हाँ तो घर ही आऊंगा ना, कहाँ जाऊंगा यार, तुम भी ना परेशान करती सर, हो। हाँ बाद में बात करता हूँ, एक मिनट। अरे क्या है सविता, क्या बात है, आज तो बस छा गए तुम एकदम बढ़िया। पण मी एकदम मागे होते सर, आणि मॉनिटर मध्ये बघितलं तर दिसत पण नव्हते असं रघु बोलला मला। बस का, म्हणजे माझ्यावर विश्वास नाही हा? क्या डार्लिंग तुम भी। नाही सर, रघु म्हणला की मी फ्रेम मध्ये नव्हते म्हणून। खरं बोलला, करेक्ट आहे का सर, माझं चुकलं का? माझं चुकलं ना, तुला असा गाण्यामध्ये वेस्ट करणं मला बरं नाही वाटलं। नाऊ आय टेल यू, आय विल लॉन्च यू इन नेक्स्ट मंथ सोलो हिरोईन। खरं सर? अरे मी स्वतः बोललो राजूशी। राजू? राजू हिरानी। बोललो सर मी, बाय इयर बिलीव नॉट बिलीव। आपल्याला ऑडिशन घ्यावी लागणार लगेच, कधी एकदा तुझं कल्याण करतो असं झालंय सर। अरे नको नको ना, आज नको वाकूस, काय ते सगळं परवाच। अग फुलवे उठलीस का नाही अजून तू? मी मुंबईला चालले, यांना भेटाया। अरे कुठं गेली ही? जलवा जलवा सविता जलवा, स्क्रीन वर आग लागणार तू आग। थँक यू सर। सर मी ऍक्टिंग करून दाखवू? दाखव, आज सगळंच दाखव, आज तुझी सगळी टेस्ट घेणार आहे मी, कम्प्लीट घेणार टेस्ट। कोण रे? जाऊ तिथं खाऊ, सविताचा मामे भाऊ। अरे कुठं गेली? वेरी गुड सर। और है? बस बस बस, जी भर गया। अभी दूसरा किरदार? हाँ। तेरे को और कितने का? अगर सविता ला दी, तिच्याकडे पैसे असतील नसतील, लई दिवसात फोन भी नाही केला तिनं, तिला तिचा बॅलन्स संपला असेल नाही काय? तिला सांग मना, मला इथं करमत नाही तिच्या वाचून, एकट्याला लई काळजी। अरे काय सविता, सर ते ऑडिशन? अरे ऑडिशन मस्त बढिया टकाटक। सर तुम्ही ते म्हणले होते ना, ते राजू हिरानी। मी बघतो ना काय करायचं ते। सर ऍक्च्युली माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, मोबाईल मध्ये टाकायला बॅलन्स संपला। तू काय ब्लॅकमेल करते मला? ब्लॅकमेल करते? नाही नाही सर, हे सगळं खटपट तू हिरो नाही म्हणून चालू आहे ना माझ्या।
सर तुमचा गैरसमज होतोय. खरच माझ्याकडचे पैसे कोणावर ना मेहरबानी करायची सोय उरली नाही. राघवेंद्र. राघवेंद्र रघु. रघु तो काय हैसर रावता गो. पण त्याच्या घरा काळा. आता काय करू. पण तू कोण. मी बायको. दुसरी. पहिली. काहीतरी चमचमीत दिसता. बघून चाल की काय हो काकू काय झालं एवढा अर्जंट कशा पाय बोलून घेतलं. आत कोण इली आ ती बघ आधी. गो बाहेर ये गो. तू कशी आली इकडं. हा कशी आली. बोटी ना. कान फाड फोडू काय. चल निघ घेतून चल. पण मी कुठं जाणार. बायको आहे ना तुमची तुमच्याकडेच येणार ना. आता आठवतय तुला. आता आठवतय. चल चल चल. मी जाणार कुठे सांग की. मला कळलीय माझी चूक. मी हात जोडून माफी मागते हवं तर माफ करा. मला तुझं काय ऐकायचं नाही बरं का. चल इकडून तोंड का कर. तोंड का कर. पण ए बर फ्रेश होते आणि ए चालली लगेच. येदर माझ्या रूमची चावी आहे. तिकडे जाऊन फ्रेश व्हायचं आणि फ्रेश झालं की लगेच. चल मामी येते. उशीर झाला. मी वाट बघत होती. तू म्हणला येतो परत. गेला तर गेलाच. असत जरा राहिलच. काय आजोने काय म्हणाला. आधी आत येऊ का. नको. आज तू बाहेर झोप. बाहेर का. वारंड्यात. हा ते आज मी तुला उशी पांघरून देतो. नको ना. नाही म्हणले ना. ऐक बरेच दिवसाचे दंगल बाकी आहे. आता नाही जाऊ द्या. मी दमली मला झोप आले. झोप मायला. दमले म्हणे आवडतच. काय सवे कसलं खुळबिन बसली डॉक्टर. आपण म्हणतो तेवढी मुंबई काय साधी सुखी नाही. सवे 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 लय आठवण येते तुझी. मला नाही करमत नाही तुझ्या बिगर सवे. काळजी घे स्वतःची.
बरं दादाने दिले. तुझे अलगद शिकार होणारे दिसतच होत, पण मी सांगितलेलं तू कसं घेशील हे माहीत नव्हतं. आजकालच्या मुली ना खूप हुशार आहेत, ही इंडस्ट्री पण बदलली आहे. रोज नवीन नवीन मुली येतात या इंडस्ट्रीत, चांगल्या तयार होऊन येतात. त्यांचे मॅनेजर, त्यांचे सेक्रेटरी, ह्या असल्या लोकांना या चांगल्या घरच्या मुली मिळत नाहीत ना, म्हणून हे शिकारी आपल्यासारख्या मुलींच्या मागे असतात. मी सुद्धा आले होते हिरोईन बनायला, हिरोईन झाले फक्त ऑडिशन पुरतीच. तुला एक सांगू, प्लीज तू परत गावी जा. काय तोंड घेऊन जाऊ ग, माझा नवरा माझ्यावर जीवा पहाड प्रेम करतो, तो नको नको म्हणत असताना पण मी या जाळ्यात अडकले. काही दिवस माझी कुठे राहण्याची सोय होईल का? गालकी काय तरी नाही टीपीटी चल. आज मूड नाही. हे काय मूड काय नाही, मूड काय नाही. सविता तर आले नाही दोन दिवस. गेले असेल शेण खायला. चल परत आता काय उत्तर देणार? भरतला काय सांगायचं, स्वतःच्या मर्जीनं आले ना तिकडं. मी म्हणलं होतं का तिला इथं मुंबईला हिरोईन बनायला, पण पाठवलं होतं ते तुमच्या जबाबदारीवर ना. अगं पण दुसऱ्यानं घेतली आता जबाबदारी. पण सविता ताई गपना अर गेली बॅग इथे मी काट्यावर आलोय. नाही नको, नाही म्हटलं ना मूड नाही. काय मूड काय नाही, मूड काय नाही, मूड काय नाही, मूड काय नाही. कोण आहे मी तुझा? कोण आहे नवरा? जास्त आवाज केला ना गावाकडे पाठवेन परत. मला 8वा महिना चालू असतो. हॅलो कोण? हा बोल. नमस्कार भरत दादा. कधी आलाय तुम्ही? चहा घेतला घेतला. अचानक तुम्ही कसे इकडे? फोन बिन न करता फोन घेतो कुठं तू? नाही नाही ते माझ्या फोन मध्ये प्रॉब्लेम झाला. नाही का ग फुलवा, तुम्हाला पत्ता कोणी दिला? सविता कुठे? शूटिंग. कुठं? नाही शूटिंग नाही, ऑडिशन. कुठलं? माहित नाही. भरत दादा होती, मला काही सांगत नाही. हो 3-4 दिवस कुठे तरी आहे म्हणाली. मोठी झाली ती आता. काय बोलतोयस? नाही खरं सांगतोय, खरं. हिला विचार की कशी वागली ती माझ्याशी. तिला का माहिती असेल? नाही नाही तिला विचारा फुलवाला माझ्याशी कसं वागली ते. खरं सांगतोय भरत दादा, आपल्या गावातली पोरगी तिचं टॅलेंट जगा समोर यावं म्हणून घेऊन आलो मी तिला इथं. मला ना आधीच लक्षात यायला पाहिजे होतं, जी मुलगी स्वतःच्या नवऱ्याची कदर करत नाही ती माझी कदर कुठनं करणार भरत दादा.
खरं सांगतो, मी आहे ना तिला दोन चार नंबर दिले होते असंच ओळख म्हणून, तर ती आहे ना त्या लोकांना स्वतःचं जवळचं मानायला लागली, माझा फोन पण घेत नाही. अहो ती माझा फोन घेत नाही, मी कुठल्या तोंडाने तुमचा फोन घेऊ मला काय माहित नाही. ती कुठं राहती, कुठं खाती, कुठं पिती, कुठं झोपती, कोणाबरोबर झोपती. लांडग्याची अवलाद साली, अजून एक सबूत भी बंगाळ काढतोयस तर तुझ्या बायको सोबत मी झोपायच्या लायकीचा ठेवणार नाही, चिसून टाकीन. आता गम गुमान सांग मला ती कुठं आहे ते. सविता, ही काय गत करून ठेवली साऊ. चुकलं माझ, जगायची पण लायकी नाही माझी, शिक्षा दे मला तू. पश्चाताप झालाय ना, तेवून मोठी काही शिक्षा नाही. एक वंगा सपन पडला असं समजू आणि सोडून देऊ. अग येडे, तुझ्या या येडापाई मला माझा संसार गावलाच नाही कधी. माझ्यासोबत ती जिनत अमन होती, यमामालिनी होती, श्रीदेवी होती, नव्हती ती माझी बायको. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव येत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, दरवाजे लावून भांडे घासी त्याने भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा झाला. संपूर्ण आठवडा करणार मनोरंजनातून प्रबोधन. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा इंदुरीकर महाराज विशेष सप्ताह 13 मे ते 18 मे टॉकीज HD वर. मे महिन्यात वाजेल थंडी, रविवार होईल कूल. तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो मी. मे महिन्याच्या प्रत्येक रविवारी ब्लॉकबस्टर सिनेमा लपाछपी, रविवार 12 मे दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता नशीबवान 19 मे, अशी ही आशिकी 26 मे. मे सुपर कूल रविवार, झी टॉकीज HD वर. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव येत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, दरवाजे लावून भांडे घासी त्याने भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा झाला. संपूर्ण आठवडा करणार मनोरंजनातून प्रबोधन. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा इंदुरीकर महाराज विशेष सप्ताह 13 मे ते 18 मे टॉकीज HD वर. चल बोट आली. थांब, काही ते नि बाकी आहेत ते फेडूनच जा. हा सविता, अरे बोल कुठे आहे तू, दिसली नाही सेटवर. मला पुन्हा भेटायचंय सर. भेटू ना मग.
येते मी पण. आधी वाटलं नवरा गमावला का काय, पण असला नवरा